आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप नाईन बातम्या. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी नाही, डॉक्टर नर्सेसना निवडणुकीच्या कामातून वगळणार, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती. मुंबईतील 1000 घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडत निघण्याची शक्यता, निर्माणाधीन प्रकल्पातील घरांची माढा उपाध्यक्षांकडून पाहणी, आचारसंहिता संपल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न. धारावीत पैशाच्या वादातून 32 वर्षीय इस्मावर जमावाकडून हल्ला, मारहाण आणि शिवीगाळ करत जमावाकडून धमकी, घटना सीसीटीव्हीत कैद. शिव उड्डाणपुलाचं पाडकाम परीक्षांमुळे लांबणीवर, 12वीच्या परीक्षा संपल्यानंतर पाडकाम सुरू करण्याचं निश्चित. अवघ्या 4 दिवसात मुंबई पालिकेसमोर 2,287 कोटी मालमत्ता कर वसुलीचं आव्हान, कर थकबाकीदारांनी तातडीने मालमत्ता कर भरावा पालिकेचं आवाहन. पिंपरी चिंचवडमध्ये जप्त वाहनांच्या ई लिलावातून 39 लाखांचा महसूल जमा, विविध गुन्ह्यांतर्गत ठेवलेल्या वाहनांचा लिलाव. पुण्यात जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश, 8,332 मतदान केंद्रासाठी 33,528 अधिकारी आणि कर्मचारी असणार. तिथीनुसार शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवनेरी गडावर दीपोत्सव, सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेच्या वतीने दीपोत्सवाचं आयोजन. पुण्यात धुळवडीला 1,301 जणांवर कारवाई, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलाचा कडक बंदोबस्त.